आणि इकडे उत्तर नाही मिळायचं. आम्ही जातो बोलतरी काय नाही, काय उपयोग नाही याचा, त्याचं कारण नको जागा. कधी आपण असं आतापर्यंत केलं नाही. आणि आता महापालिका बरखास्त झाल्यावर त्या पार्श्वभूमीवर असं होत असेल तर लोकांना वेगळे संशय येतात. परत त्याला कोण उत्तर देणार आहे रोज? पुण्याच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा वाद पेटलेला दिसतोय. मागील 3 दिवसांपासून पुण्यातील काही भागात पाणी नाही. आज उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा समिती बैठक घेतली. यावेळी अनेक मुद्दे न पटल्यानं भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला. ते काय म्हणालेत पाहूयात. याला काय राजकारण आहे? कोण मी जाऊन सांगतो याला की हे सोडू नको, तर मी जाऊन याला सांगतो. असं आहे, आता प्रशासनाला वाटतंय की लोकप्रतिनिधी नाही म्हणजे आपल्याला रान मोकळं झालं. हे असं रान मोकळं होऊन नागरिकांना जर तुम्ही, मी व्यावहारिक माणूस आहे तुम्हाला सांगतो, मी पण पालकमंत्री होतो. मी आज नाही, गेले 30-40 वर्ष या कालवा समितीत येतो आहे आणि कधी आम्ही शहरी ग्रामीण असा वाद होऊ नाही दिला. पुढे जास्त कमी जास्त करून आम्ही थोडे एकमेकांना ॲडजस्ट करत होतो. पण इथे म्हणजे आता कोण नाही आपल्याला विचारणारा. करा काही पाहिजे ते. मला वाटतं हे चालणार नाही. 3 दिवसामध्ये पुणे शहरातला पाणी पुरवठा जर सुधारला नाही तर नागरिक रस्त्यावर येऊन त्यांचं नेतृत्व मी करेन आणि आम्ही आंदोलन करू. आम्ही व्यावहारिक आहोत. कमी जास्त पाणी साठा हे आम्हाला कळतं की आता एप्रिल मेमध्ये थोडं आपल्याला वापरही कमी करायला पाहिजे. पण आपल्याला कोणीच विचारणारा नाही, असं चालणार नाही. आणि म्हणून मी आज सभात्याग केला. मी कधी, मी 40 वर्षात कधी आजपर्यंत सभात्याग केला नव्हता. कालवा बैठक पहिल्यांदा आहे. आणि मला ही सगळी सिस्टीम जी आहे यांची, याच्यावर कोणाचंही काही बंधन नाही असं वागू लागले. आणि म्हणून पुणेकर नागरिकांनी हे पाणी काटकसरीने वापरावं, त्या त्या भागात लक्ष ठेवावं. चावीवाला पाणी सोडताना आवश्यक असेल तिथे मनपाने टँकर द्यावेत. टँकर लॉबी करता नाही. आणि पुणेकरांना पाण्यापासून शांती द्यावी एवढीच माझी या निमित्ताने.